इसमें एक पॉइंट है, लाइजोसोम्स कैन बी कंसिडर एज डिसमिलिंग एंड रेस्ट्रिक्शन युनिट ऑफ सेल। म्हणजे आता पहा, पहिलं तरी एक लक्षात घ्या, खूप सारे ऑर्गनेल आहे, सेलपर्यंत आपण आलो होतो, हा एक लायझोजोम नावाचा ऑर्गन्स आहे। त्याच्यानंतर बुकमध्ये तुम्हाला आता दिसू राहिला डबल, व्हॅक्युल्स नावाचा ऑर्गन आहे, ऑर्गनल आहे। त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया नावाचा ऑर्गनल आहे, प्लास्टिड नावाचा ऑर्गनल आहे। त्याच्यानंतर न्यूक्लियस नावाचा ऑर्गनल आहे, क्रोमोझोम्स आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळे ऑर्गनल आहे। आणि बेसिकली या ऑर्गनलबद्दल तुम्हाला मी बेसिकली थोडं नॉलेज सांगणार आहे। जास्त आपण काय बघू राहिलो की सेलबद्दल आपण डीप बघू राहिलो, की जेणेकरून तुम्हाला सेल ही चांगल्या पद्धतीची लक्षात यावा, आणि सेल हा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि महत्त्वाचा मुद्दा आहे। आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर लायझोझोम्स काय आहे, की दॅट्स लाईक स्ट्रक्चर ऑफ लायझोझोम्स। मेन मुद्दा समजून घ्यायचा लायझोझोम्स म्हणजे काय, की लायझोझोम्स काय करतो, की मेन फंक्शन लायझोझोमचं काय आहे, की बॉडीमध्ये एखादा जर फॉरेन सबस्टन्स एंटर झाला तर लायझोझोम्स विथ द हेल्प ऑफ दिस सबस्टन इन टू किल ऑफ, म्हणजे बाहेरचा पदार्थ काय करतो, तो किल करण्यास मदत करतो। आता हे लायझोझोमचं स्ट्रक्चर आहे। आता ह्या लायझोझोमच्या स्ट्रक्चरमधून आपल्याला काय करणे, त्याला समजून घेणं आहे। आता हा गेलं फूड, हे फूड गेलं एंटर झालं, तर लायझोसायटिक नावाचा सबस्टन्स सेलमध्ये असतो। आता लायझोसायटिक नावाचा सबस्टन्स कसा सेलमध्ये डेव्हलप होतो, आता बघा, हे प्लाझ्मा मेंबर आहे, हे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हे गोल्गी ऍपरेटस आहे। गोल्गी ऍपरेटस आता बघा, ट्रान्सफर टू दिस सबस्टन्स इन टू गोल्गी ऍपरेटस, आणि गोल्गी ऍपरेटस दॅट इज प्रोड्यूस इन टू लायझोझोम्स, दॅट डेव्हलप इन टू लायझोझोम्स। लायझोझोम्स इज ॲटोफिजिक्स, दॅट ॲटोफिजिक्स इज इन टू एंटर, दॅट इज अ व्हॅक्युल्स। व्हॅक्युल्स इज अ एम्प्टी पेस ऑफ द सेल, सेलमधला हा रिकामा पेस आहे, आणि या रिकाम्या पेसमधून अशा पद्धतीचा हे एंटर युअर द फूड, इथून अन्न एंटर झालं म्हणजे बाहेरचा पदार्थ एंटर झाला, अशा पद्धतीचा हा काय करणार आहे, दॅट इज रिमूव्ह इज लायझोझोम्स इज रिमूव्ह ऑफ दिस सबस्टन्स। म्हणजे कोणताही फॉरेन सबस्टन्स ज्यावेळेस सेलमध्ये एंटर होतो त्यावेळेस सेलमधून तो काय करणार आहे, की बाहेर काढण्यास मदत करणार आहे। हे वाचल्यानंतर आपल्याला असं याच्यामधून लक्षात येतं। आता अनदर पॉइंट इन टू व्हॅक्युल्स। व्हॅक्युल्स मीन्स व्हॉट, व्हॅक्युल्स दॅट इज अ एम्प्टी पेस ऑफ द सेल, सेलमधला असणारा रिकामा पेस। तर सेलमध्ये कशासाठी रिकामा पेस असतो, पा एम्प्टी पेस, दॅट व्हॅक्युल स्ट्रक्चर इन टू एम्प्टी पेस म्हणजे रिकामी जागा। तर रिकामी जागा काय रोल करती, आता बघा, व्हॅक्युल दॅट इज अ सॅक प्रोमिसिंग इज फाउंड इन अ प्लांट सेल अँड ॲनिमल सेल। आता प्लांट सेलमध्ये व्हॅक्युल्स हा मोठा असतो आणि ॲनिमल सेलमध्ये व्हॅक्युल्स हा लहान असतो। याच्यामध्ये परवा एक मुद्दा लक्षात घ्या, प्लांट सेलमध्ये व्हॅक्युल्स मोठा असतो जेणेकरून प्लांट सेलला एक्सरेटिव्ह सिस्टीम नाही। जसं की आपल्याला घाम येतो, बरोबर आहे, की आपल्या शरीरामधून घाम येतो म्हणजे आपल्याला ती एक एक्सरेटिव्ह सिस्टीम आहे। दुसरी एक आपण सुसुद्धा करतो म्हणजे अशा पद्धतीची सिस्टीम आहे, परंतु प्लांटला तशी सिस्टीम नाही। मग व्हॅक्युल्स प्लांट सेलमध्ये मोठा आहे याच्यामुळं आहे की प्लांट सेलमध्ये ज्या वेळेस एखादा खराब पदार्थ तयार होतो, तो खराब पदार्थ व्हॅक्युल्समध्ये काय होऊन जातो, साठवून जातो। तो व्हॅक्युल्स महत्त्वाचा रोल जो आहे तो निभवतो। आता त्याच्यानंतर हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे की मायटोकॉन्ड्रिया।
आता बऱ्याचशा वेळा तुम्ही ऐकलं असेल की मायटोकॉन्ड्रिया दॅट इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल, म्हणजे सेलचा एनर्जी पुरवणारा हा एक पदार्थ आहे, बरोबर आहे, किंवा हा एक ऑर्गनल आहे, सॉरी पदार्थ म्हणल्यापेक्षा आपण काय म्हणू, ऑर्गनल. इम्पॉर्टन्स ऑर्गनल इन्व्हॉल्व्ह इन अनएरोबिक रिस्पायरेशन, अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन काय करतो, रिस्पायरेटरी करतो, अँड दॅट इज अ रेड ब्लड सेल अँड दॅट इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल अँड प्रोड्यूस इन टू ATP मॉलिक्यूल. कांत मॉलिक्यूल प्रोड्यूस करणार आहे, ATP मॉलिक्यूल प्रोड्यूस करणार आहे, एवढंच लक्षात ठेवायचं की ATP मॉलिक्यूल दॅट इज प्रोड्यूस ऑफ अ पॉवर हाऊस ऑफ सेल. अनदर पॉइंट दॅट युअर फिगर इज अ क्लोरोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट दॅट प्रेझेंट इन टू प्लांट सेल, ॲनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट अब्सेंट आहे. आता हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की क्लोरोप्लास्ट काय करतो, क्लोरोप्लास्ट हा अन्न तयार करतो, म्हणजे प्लांट काय करतो की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. तर कशाच्या मदतीनं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, तर स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट नावाचा ऑर्गनल आहे, आणि क्लोरोप्लास्ट नावाचा ऑर्गनल काय करतो की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, ॲनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट दॅट इज अब्सेंट. आता बघा, दॅट इज अनदर पॉइंट ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियस महत्त्वाचं फंक्शन काय करतो, जर तुम्ही आता हे सर्व वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल न्यूक्लियसचं फंक्शन काय. न्यूक्लियस दॅट इज अ कंट्रोल ऑफ सेल, म्हणजे सेलमध्ये जेवढे जेवढे ऑर्गनल आहे तेवढ्या तेवढ्या ऑर्गनलला न्यूक्लियस काय करणार आहे, कंट्रोल करणार आहे, म्हणजे नियंत्रण ठेवणार आहे. म्हणजे कोणकोणत्या ऑर्गनल न्यूक्लियस कंट्रोल ठेवेल, जसं की मायटोकॉन्ड्रियावर कंट्रोल ठेवेल, त्याच्यानंतर लायझोझोम्सवर कंट्रोल ठेवेल, त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रियावर ठेवीन, क्लोरोप्लास्टवर ठेवीन, म्हणजे सर्व ऑर्गनलवर तो काय ठेवणार आहे, न्यूक्लियस हा कंट्रोल ठेवणार आहे, जेणेकरून काही ऑर्गनल, सर्व ऑर्गनल वेगवेगळे फंक्शन करते आणि तेच फंक्शन त्या ऑर्गनलला केले पाहिजेत, त्याच्यामुळं न्यूक्लियस दॅट इज अ सेंट्रल ऑफ सेल. न्यूक्लियसची जागा कोणत्या ठिकाणी आहे की सेंट्रल ऑफ द सेल, या ठिकाणी न्यूक्लियसची जागा आहे. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला एक आणखीन एक पॉईंट दिसतो की अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. अगोदर व्हिडिओ मी टाकलेले आहे तुम्हाला, न्यूक्लियसचे टाकलेले आहे, मायटोकॉन्ड्रियाचे टाकलेले आहे, थोडे सेल डिव्हिजनचे सुद्धा टाकलेले आहे, परंतु आता अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. आता बघा, याशा पद्धतीचा सेलमध्ये न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियस दॅट इज ऑल सेल इज अ कंट्रोल, पूर्ण सेलला तो काय करतो, कंट्रोल करतो, जेणेकरून सेलचे फंक्शन काय चालावे, व्यवस्थितरित्या चालावे. आता जर तुम्ही आता एक्सरसाइज आहे, आता बघा सर्व मुलांना काय करायचं की तुमची जी एक्सरसाइज आहे, आता बघा चॉईस द करेक्ट क्वेश्चन. आता कशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला MCQs दिलेले आहे, हे क्वेश्चन तुम्ही काय करायचे आहे, वहीत लिहायचे आहे आणि याचं आन्सर जे आहे ते लिहून व्हॉट्सअप करायचं आहे. आता बघा, काही आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन, काही क्वेश्चन दिलेले, प्लांट हॅज नो सर्क्युलेटरी सिस्टीम, बरोबर आहे, प्लांटला सर्क्युलेटरी सिस्टीम, आणि व्हेन इज अ इंट्रासेल्युलर ट्रान्सफर, हे सुद्धा काय करायचे क्वेश्चन तुम्ही काय सोडवायचे आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, काही क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे. डिस्टिंक्शन बिटवीन स्मूथ अँड रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हे वाचायचं आणखीन एकदा. कोणकोणते पॉईंट वाचा, या ठिकाणी दिलेले आहे, हे बघा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम and that study into endoplasmic reticulum, there are two types of endoplasmic reticulum, rough endoplasmic reticulum and smooth endoplasmic reticulum, there are difference between these two endoplasmic reticulum, म्हणजे दोन्ही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये काय फरक आहे ते सुद्धा तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, दुसरा क्वेश्चन आहे, मायटोकॉन्ड्रिया आर द पॉवर हाऊस ऑफ सेल इज गिव्ह रिझन, म्हणजे मायटोकॉन्ड्रिया हा पॉवर हाऊस आहे याचं कारण काय आहे ते सुद्धा द्यायचं आहे.
लेबल द डायग्राम राइट ऑन द डिटेल कन्सेप्ट ऑफ, म्हणजे ह्या डिटेल कन्सेप्ट आता हे स्ट्रक्चर तुम्ही शोधायचं कोणतं आहे तर तुम्हाला सापडान याच्या अगोदर मायटोकॉन्ड्रियाचं आहे परंतु याचं लेबल करणं गरजेचं आहे काढून डायग्राम. आता बघा त्याच्यानंतर सुद्धा काय दिलेले आहे, हे स्ट्रक्चर कशाचं आहे, क्लोरोप्लास्टचं आहे, याचं लेबलिंग करायची. त्याच्यानंतर हे रफ अँड गोल्गी ऑपरेटरचं आहे. त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट, हा सुद्धा चार्ट कम्प्लीट करायचा. त्यानंतर हे सुद्धा लेबलिंग करायची आणि हे सर्व क्वेश्चन सोडवून मला तुम्ही व्हॉट्सअप उद्याला करसान. समोरचं लेक्चर आपण बघू उद्या.